कागल तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत कागल तालुक्यात रविवार सहा सप्टेंबर ते मंगळवार पंधरा सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला कागल येथील डी आर माने महाविद्यालयात नामदार हसन मुश्रीफ यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेतली तालुक्यात अकराशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूची मागणी केली जात असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी बैठकीत सांगितलं त्यानुसार रविवार दिनांक सहा सप्टेंबर ते मंगळवार दिनांक पंधरा सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं या काळात दूध औषधं आणि कृषी सेवा केंद्र चालू राहतील बँका बंद राहतील तर एटीएम सुरू राहणार आहेत सरकारी निमसरकारी आणि खाजगी कंपनीमध्ये जाणारे नोकर आपली ओळखपत्र दाखवून जाऊ शकतील मात्र सर्वांना मास्क बंधनकारक असून मास्क न लावणाऱ्यांना पोलिसी खात्या दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी घरीच राहून सहकार्य करावं असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक भैया माने प्रांताधिकारी रामहरी भोसले तहसीलदार शिल्पा ठोकडे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रेयस जुवेकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते